झाल्या तर 22 जुलै दुपारी 2:52 चांद्रयानाचं पुन्हा प्रक्षेपण निश्चित करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. आजपर्यंत काही चाचणी पूर्ण होणार आहेत. 15 जुलैला लॉन्चिंगच्या आधी 56 मिनिटांपूर्वी चांद्रयानाचं प्रक्षेपण थांबवण्यात आलं होतं. हिलियम लीकेजमुळे हे चांद्रयान उड्डाण थांबवण्यात आलं होतं. हिलियमची प्रेशर लेव्हल 330.160 आली होती. नव्या तारखेविषयी खूप उत्सुकता आहे. 22 जुलैला दुपारी 2:52 प्रक्षेपण होणार आहे चांद्रयानाचं असं कळतं आहे. ही नवी माहिती सूत्रांकडून मिळते आहे. सगळ्या चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. आज काही उरलेल्या चाचण्या पूर्ण होतील आणि 15 जुलैला लॉन्चिंगच्या आधी फक्त 56 मिनिटांपूर्वी चांद्रयानाचं प्रक्षेपण थांबवलं गेलं होतं. कारण हिलियम लीकेज होत होतं. हिलियम लीकेजमुळे हे चांद्रयान उड्डाण थांबवण्यात आलं. हिलियमची प्रेशर लेव्हल 330 असावी लागते, पण ती 330.160 आली होती. नव्या तारखेविषयी त्यामुळे उत्सुकता आहे.